भविष्याचं भान असणार हे नेतृत्व आहे बाबा पाटीलच्या, तेव्हा मी विनंती करणार आहे की आदरणीय दादांना अर्धमान एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे विद्यमान खासदार विनंती करतो की दादा आपण उपस्थित त्यांना संबोधित करावं, पण भूतकाळाची जाण भविष्याचं भान असणार हे नेतृत्व आहे बाबा पाटीलच्या, तेव्हा मी विनंती करणार आहे की आदरणीय दादांना अर्धमान एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आपण खोक्या पेटीतले ना म्हणून गाडीचा काय संबंध नाही, आणि विनंती करतो की दादा आपण उपस्थित त्यांना संबोधित करावं, महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा झंझावात आपण गेल्या एक महिना दीड महिन्यापासून ऐकतोय आणि अतिशय प्रभावीपणे महाप्रबोधन यात्रेच्या निमित्त या गद्दार लोकांची लखतर पूर्ण महाराष्ट्र वेशीवर टांगायचं काम अतिशय पद्धतशीरपणे करणाऱ्या गेल्या एक महिना दीड महिन्यापासून आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना स्वतःच्या लेकराला आता समजून सांगत होत्या फोन आलता प्रभावीपणे महाप्रबोधन यात्रेच्या निमित्त त्या गद्दार लोक अतिशय हृदय स्पर्शी असा अनुभव होता, पूर्ण महाराष्ट्र वेशीवर लेकराला घरी ठेवून बाहेर फिरायचं आईलं सोपं काम नसतंय ते सुद्धा अतिशय प्रभावीपणे पार पाडणाऱ्या स्वतःच्या लेकराला आता समजून सांगत होत्या फोन आलता आपल्या शिवसेनेच्या उपनेत्या आपल्या मार्गदर्शक सन्माननीय आमच्या भगिनी सुषमाताई अंधारेजी घरी ठेवून बाहेर फिरायचं आईलं सोपं काम नसतंय ते सुद्धा या सभेला ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं आपल्या शिवसेनेच्या उपनेते असे आपल्या मार्गदर्शक सन्माननीय आमचे काका जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुषमाताई अंधारेजी घरी ठेवून आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाच्या नंतर अतिशय प्रभावीपणे त्यांचं मार्गदर्शन केलं काम चोखपणे बजावायचे आणि भूमिका बजावायचं ज्यांनी केलं असे आदरणीय केशव उर्फ बाबा पाटील साहेब आमचे काका जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि माझ्या शेतकऱ्याला कैलासवासी पवन माझ्या कष्टकऱ्याला नंतर अतिशय प्रभाव त्याच्या हक्काचा विमा मिळाला पाहिजे चोखपणे बजावायचे आणि भूमिका त्याच्यावर कुठलीही विमा कंपनी अन्याय करू देणार नाही, केशव उर्फ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तो निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचे शेतकऱ्याच्या सततच्या पावसाचे पैसे पदरात पडले पाहिजे हक्काचा म्हणून ऐन दिवाळीत स्वतःच्या पोटात अन्नाचा एक कणही न घेता 7 दिवस ज्यांनी उपोषण केलं ते आपल्या या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार ज्यांनी या खोका पेटीच्या काळात मंत्रीपदावर त्या खोका पेटीवर लात मारून उद्धवजी ठाकरे साहेबाबरोबर ठामपणे राहायचा निर्णय घेतला असे आमदार कैलासजी पाटील 7 दिवस ज्यांनी उपोषण केलं या ठिकाणी जिल्हा प्रमुख आणि धाराशिव मंचावर उपस्थित असलेले आमदार ज्यांनी लातूरचे जिल्हा प्रमुख सन्माननीय त्या खोका पेटीवर लाचे फौजी शिवाजीरावजी माने साहेब ठामपणे राहायचा निर्णय घेतला असे आमदार कैलासजी पाटील आणि खरं खास करून मी तुम्हा सगळ्या मंडळीचं या ठिकाणी की पक्षनिष्ठा काय असते पक्षावरचं प्रेम काय असतं बाळासाहेबावरचं प्रेम काय असतं उद्धव साहेबावरचं प्रेम काय असतं हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर या उमरग्याच्या या बहाद्दर सगळ्या नेते मंडळीकडनं शिकावं लागेल आणि खरं असे सन्माननीय बसवराजजी वर्नाळे सन्माननीय बाबूरावजी शहापुरे सन्माननीय रज्जाकभाई अत्तार या सगळ्यांना मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की पक्षनिष्ठा काय असते ही खऱ्या अर्थानं तुमच्याकडून शिकलं पाहिजे अशा पद्धतीचं काम तुम्ही करणारी मंडळी सन्माननीय बसव आणि 2 दिवसापूर्वी बाबूरावजी त्यांचा वाढदिवस झाला आणि माझ्या लोकसभेला अगदी पायाला भिंगरी राहून सगळ्यांना पूर्ण तालुक्यामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणारे पक्षनिष्ठा आपल्या या तालुक्याचे माजी तालुका प्रमुख सन्माननीय सुरेशजी वाले साहेब त्यांना सुद्धा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो 2 दिवस लेट पण डायरेक्ट थेट आणि माझ्या लोकसभेला अगदी पायाला भिंगरी लावून पूर्ण तालुक्या आपल्या भगिनी सभा मतदारसंघामध्ये फिरणारे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख तालुक्याचे माजी तालुका प्रमुख श्यामलताईजी वडणे माननीय सुरेश आमचे त्यांना सुद्धा मला वाटतंय आता उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा तुमच्या येण्यानं होय कुठल्या पक्षात हो दगडूजीराव आपल्या भगिनी महिला वाटलं दीपकराव हाक म्हणलं नाही दगडूजीराव म्हणल्या म्हणलं इकडे बघितलं त्यांचं टोपण नाव पाडले मी आता आमचे त्यांना सुद्धा मला वाटतं शिवसेनेत आल्यावर किती लोकांना अभिनंदन केलं तुम्हाला तुमच्या येण्यानं
असे सन्माननीय तरुण तडफदार ज्यांच्या तीन पिढ्यांमध्ये कायमस्वरूपी जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व केलं असे सन्माननीय दीपकरावजी जवळगे, त्याचबरोबर औसा निलंगा मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करणारे आमचे बजरंगजी जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे सुधाकरजी पाटील साहेब, अमोल खऱ्या अर्थानं मला वाटतंय अमोलपेक्षा अमोलच्या वडिलाला क्रेडिट द्यावं लागल, निलंगा मतदारसंघ मला वाटतंय एखाद्या बापाचं आपलं पोरग इकडे इकडे हलवणी म्हणून जेवढी काळजी कुणी केली नसेल एवढी काळजी अमोलच्या वडिलांनी केली मला सांगायचे, मी त्याच्या पाठीमाग खंबीर आहे पाटील साहेब, पण बिलकुल इकडे इकडे त्याचा पाय पडू देऊ नका आणि तुला सुद्धा कायम आधार देत होते असे आमचे लोहारा नगर पंचायतीतले एकमेव नगरसेवक सन्माननीय अमोलजी बिराजदार, अजित काही काळजी करू नको, आता काय तुला संकटाचा सामना करावा लागणार नाही, असे आमचे अजितजी चौधरी, आमचे नामदेव मामा, जवळपास 500-600 फोटो झाले असतील माझ्या बरोबर मामाचे, कुठं बसलेत मामा, आमचे लोभे मामा, आपल्या अमोलजी बिराजदार, गुंजोटीचे माजी सरपंच आदरणीय विलासजी भटकर, सामना करावा आदरणीय अशा आमचे अजितजी पंचायत समितीच्या सदस्य सौ क्रांतीताई किशोरजी भटकर, सन्माननीय भगवानजी जाधव, सन्माननीय विजयकुमारजी नांगणे, सन्माननीय शेखरजी पाटील, सलीमजी शेख, सन्माननीय वीरपक्ष स्वामी, आमची मुलुक मैदानी तोप काका, तुम्हाला आज काय जरा थोडं बोलायला संधी नाही मिळाली पण थोडं साचवून ठेवा, आपल्याला पेट्रोल लागणार आहे पुढं म्हणून तुमचं पेट्रोल शिल्लक ठेवलंय, आमचे सन्माननीय विजयकुमारजी नांगणे, सन्माननीय शेखरजी पाटील, सलीमजी कमलाकरजी चव्हाण, सन्माननीय सदासव जी महातगडीकर, रणधीर भाऊ पवार, महावीर अण्णा कोराळे, सन्माननीय पेट्रोल लागणार आहे पुढं, विजयजी वाघमारे, संजयजी पवार, सन्माननीय विजयकुमार, आमचे सन्माननीय महाविकास आघाडीचे सर्व सहकारी राजेंद्रजी सूर्यवंशी, प्रकाशजी अंधारे, ललिताताई सावंत, संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी, चर्मकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू, महाविकास आघाडी कुणाचं राहिलं तर नाही की राजेंद्रजी सूर्यवंशी जाधव काकाचं राहिलं बाबा, कारण कोरोनामध्ये जाधव काकाने एवढं चांगलं काम केलं, संभाजी ब्रिगेडचे आमचे जाधव काकाजी, मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी, नाव राहिलं का नाही विचारलं का माहित आहे का, ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, एखाद्याचं नाव राहिलं आणि गेलं उद्या त्याला शिंदे गटात तर करायचं काय, कुणाचं राहिलं तर नाही की राजेंद्रजी सूर्यवंशी जाधव काकाचं, कारण शिंदे गटात जायचं काय कारण असू शकते, संभाजी ब्रिगेड आमचे जाधव काका, देशाच्या इतिहासात असली कारण कुणी ऐकली नसतील एवढी कारण ऐकायला मिळेल, प्रत्येकाचं वेगळं कारण, म्हणून बाबा जपून नाव घेतो मी, एखादं राहिलं गेलं तर कस करायचं, पण मला वाटतंय कुणाचं राहिलं नाही, व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली शिवसेनेवर स्वतःच्या आईप्रमाणे प्रेम करणारी इथले सगळे खंबीर आणि म्हणून बाबा जपून नाव घेतो मी खुद्दार शिवसैनिक बंधू आणि भगिनीनो, पण मला वाटतंय कुणाचं राहिलं नाही, विषय असंख्य आहेत उपस्थित असलेली शिवसेनेवर स्वतः माझ्यापेक्षा सुद्धा तुम्हाला ताईंना ऐकायचंय, खंबीर आणि म्हणून बाबा जपून नाव घेतो मी खुद्दार शिवसैनिक बंधू आणि भगिनीनो, पण मला वाटतंय कुणाचं राहिलं नाही, विषय असंख्य आहेत उपस्थित असलेली आपण बघितलं असेल पेक्षा सुद्धा तुम्हाला ताईंना ऐकायचंय, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी खुद्दार पांटपरीवर बसणाऱ्या माणसाला, रिक्षा चालवणाऱ्या माणसाला, विषय असंख्य आहेत कॉलेजमध्ये आपण बघितलं असेल पेक्षा सुद्धा तुम्हाला ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काम करणाऱ्या माणसाला, पांटपरीवर बसणाऱ्या माणसाला, रिक्षा चालवणाऱ्या माणसाला, अरे ज्याच्या चार पिढ्यात सुद्धा ग्रामपंचायतचा साधा सरपंच किंवा ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता, काम करणार अशा सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या लेकराला आमदार, खासदार, मंत्री, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी केलं साधा सरपंच किंवा ग्रामपंचायतचा, त्या बाळासाहेब ठाकरेंना जर मनात आलं असतं तर काही होत आलं असतं, अशा सामान्य कुठलंही पद मिळालं असतं लेकराला, पण ह्या गोरगरीब खासदार कुटुंबातील पोरं
आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा सभापती ही करायचं काम मला वाटते पूर्ण देशात जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं पण ह्या गोर गरीब आणि त्यांनी केलेल्या कामाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री काय उत्तर दिलं सभापती उद्धवजी ठाकरे साहेबाला बाबांनो स्वतः मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बिल्कुल नव्हतं ठाकरेंनी केलं ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी ने आमदार खासदार डाव चालू केला सभापती शिवसेनेचे उमेदवार जिथे उभे आहेत ती पाडायचा प्रयत्न केला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं जी गोष्ट अमित शहाजी आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दोघांमध्ये ठरली होती भारतीय जनता ती गोष्ट त्या ठिकाणी नाकारली मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय उद्धवजी ठाकरे साहेब माणूस तुम्हाला वाटतंय का खोटं बोलल म्हणून पाडायचा प्रयत्न केला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं मी कधीच उद्धवजींना राजकारणी मानत नाही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अतिशय प्रामाणिक निस्पृह माणूस जो शब्द दिला तो तडीला नेणारा माणूस मला तुमच्या सगळ्याला विचारायचं त्या माणसाला दिलेला शब्द जेव्हा स्वाभिमानी माणसाला जेव्हा खोटं काढलं जातं तेव्हा स्वाभिमानी माणूस स्वस्त बसत नाही म्हणून महाविकास आघाडीचा प्रयोग उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला आणि हा प्रयोग केल्याच्या नंतर त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या माणसाला मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेला त्या ठिकाणी नाव दिलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी पवार साहेब म्हणले ह्या मंत्रिमंडळामध्ये आणि हा प्रयोग केला त्या मंत्रिमंडळामध्ये अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार माजी उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ अनेक सिनियर माणसं आहेत ती माणसं काही ह्या नावाच्या पुढे काम करणार नाहीत आणि म्हणून उद्धवजी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागल म्हणून उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले बाबांनो स्वतःला व्हायचं नव्हतं आणि त्या बाळासाहेबाच्या लेकराला त्या वर्षा बंगल्यावरनं मातोश्रीकडे येत असताना या सामान्य घरातला माणूस ज्याचा राजकारणाशी संबंध नव्हता ती माणूस सुद्धा अश्रू ढाळत होता रडत होता दहाय मोकलून रडत होता ज्या बाळासाहेबांनी या सामान्य लेकराला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केलं आज तीच माणसं बाळासाहेबाच्या लेकराला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खाली खेचत असतील तर मला भावनो तुम्हाला विचारायचे ह्यांना काय शिक्षा द्यायला पाहिजे सांगा मला तुम्ही बाबांनो काय शिक्षा द्यायला पाहिजे ह्यांना ह्यांना दाखवू आता खपटाच्या आड गेल्यावर ह्यांना दाखवू की खपटाच्या आड गेल्यावर सामान्य माणसाची ताकद काय असते ताई ही प्रसंग काही आजचा नाही माझ्यावरचा लोकसभेच्या निवडणुकी तर अघोषित आचारसंहिता लागली होती संचार बंदी होती का नाही ज्यांचा दोन वेळेस प्रचार केला ती बी दुसरीकडं ती कॉलेजमध्ये ती एकदा इकडं बघायचं आणि म्हणायचं नाही गड्या मला जरा अडचणच आहे कुणी सोबत नव्हतं ताई कुणी सोबत नव्हतं एकटे बाबा पाटील आणि त्यांच्या बरोबर होती शिवसेनेवर प्रेम करणारी तमाम शिवसैनिक सगळी मंडळी इमानदारी नाही कोण अंदाज काढत होत 10,000 मायनस राहते काय की कोण म्हणत होतो 20,000 मायनस राहते काय की अक्षरशः तोंडात बोट घालायला लावला असा निकाल ह्या तालुक्यानं दिला लोकसभेला मला 20,000 मताचं मताधिक्य ह्या मतदारसंघानं दिलं ताई या मतदारसंघाचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही बाळासाहेबांवर उद्धव साहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत फक्त शिवसेना एक पक्ष आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता नसून शिवसेना एक कुटुंब त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून काम करणारी ही माणसं आहेत ताई ह्या खोकापिटीच्या जमिनीने त्या आमिषाला भुलून कुठं जाणारी माणसं नाही ती बघू आपण आता अजून गोडा मैदान काही लांब नाही आम्ही अक्षरशः वाट बघताव एका सार्वत्रिक निवडणुकीची कारण आता काय झालंय कोण काय बी म्हणते मग अशी पाटलानं सांगितली कामं घ्यायची असतील तर कसं काला येते
दहा लाखाचं घ्यायचं असेल तर काय करावं लागतंय, पंधरा ती जवळ राहिली त्यांना माहिती आहे खोड सगळी. आणि वस्तुस्थिती बी आहे बरं का. आणि पाटील त्यांच्यावर बी लय बिथरू नका. ती काय म्हणलेत दादा काय काय असं ना खात्या गव्हाणीला चाललाव खाऊन येऊ द्या जगून येऊ द्या. म्हणलं ई जगून फक्त निवडणूक लागू द्या तुमच्या सोबत आहो म्हणले आम. ए देवाशरपत बरं का मी लाभ सांगत नाही. हे सोबत आहे म्हणले आपण काय काळजी करू नका. त्याच्यामुळं आज जी तिकडं लय उड्या हाणायली ती का त्यांना वाटेल लय माणसं आहे ती लय माणसं आहे ती कोण आहे ती सांगितलं तुम्ही. अरे काही काही भाडं संपलं की इकडे येणार आहेत. ती संपलं की इकडे येणार आहेत. लय त्यांच्यावर मी ही करू नका. उग माझं 20,000 लीड कमी करता द्या का दुसऱ्यांना. ही तालुका असला ग मच्छीर आहे दाखवित काहीच नाही. खपट्याच्या आड गेले की दाखवते कस काय ती. ती काळजी करायचं काही कारण नाही. आपणही दाखवणार आहेत. आज कुणी काही जरी म्हणत असलं जे घडलंय महाराष्ट्रात ते लोकांना आवडलेलं नाही. लोक प्रचंड अस्वस्थतेत आहेत. आता लोकांना काय करायचं हातात नाही ना. काय करतेत लयत लय फेसबुकवर 3 अक्षर लिहून टाकतात गद्दार धडाका. दुसरं काय करतेत हातात नाही ना काय. जी चाललंय ती स्वस्त गप्प बसून बघायचं. फक्त संधी येऊ द्या. संधी आल्यावर त्या संधीचं कसं सोनं करतेत मला वाटतंय विचारवंताचे आणि ही आकडेवारी करणाऱ्याचे सुद्धा जर डोकं भजाळून नाही गेलं तर पुन्हा सांगायचं काम नाही. अशा परिस्थितीचा निकाल ह्या पूर्ण महाराष्ट्रातून लागल्याशिवाय राहणार नाही. आज मी बघतोय आम्ही सगळेजण ज्यांना दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करायची चढावड लावली स्पर्धा लागली. आणि कोण करतंय कोण करतंय हो ही अरे छत्रपती शिवाजी महाराजामुळं आम्ही इथं जिवंत आहो रे बाबानो. आणि तुम्ही बी तुमची लायकी तर आहे का बोलायची. एक आय ही कसं आहे टकुरं निराळ आहे थोडं थोडं बोलून बघते ती काय होतंय ती टेस्टिंग करते लैशाने ती. पण त्यांना मी सांगू इच्छितो भगतसिंग कोश्यारी काय तुमचा ती सुधांशु त्रिवेदी काय प्रसाद लाड काय. अरे ह्यांच्या 3 पिढ्याने ते गरीब छत्रपती शिवाजी महाराजा इतिहास माहिती आहे का ह्यांच्या बाप जन्मी तरी ह्याला नाव घेता बरोबर म्हणून ना आलाय का हो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे महाराजाबद्दल शब्द उच्चारत असताना. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन ही स्वराज्याची स्थापना केली वयाच्या 16व्या वर्षी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला आणि त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य घातलं राज्यकारभार कसा करायला पाहिजे ह्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले आजही दिले जातात. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु ह्या नावानं पुस्तक लिहिलं जातं. त्या शिवरायाचा अपमान करणारी ही नतद्रष्ट मंडळी मला सांगा सोडताल का यांना सोडताल. फक्त खपट्याच्या आड जायची पाळी. आणि ताई दिप्पट्टीचं ताईकडे दिलं रे थांबा की जरा सगळं माझ्याकडेच घेतो तुम्हाला लय मला वाचू विषय बरेच आहेत. अतिवृष्टीचा विषय सांगितला आमदार साहेबांनी. काय काय लोक जुनू असं काय विम्याचं क्रेडिट घेतले ताई की जुनू येड्या बाबडीच्या शेंगा विकून पैसे आणलेत. तुमच्याकडे काय येड्या बाबळी म्हणता का कुत्र बाबळी. जुनू काय पद्मशिव पाटील राणा पाटील ती मल्हार पाटील ह्यांच्या जमिनीचा 7-12 जुनू जमीन विकून आता विमा द्यायले तर असंच चालू आहे ह्यांचं सगळं. विमा भरला कोणी हो
बर ज्याला भरलाय त्यालाच मिळालाय की? अरे ईस्तर बाबानू, अरे दोन शिकुटी मिळालाय की 2020 चा? पण ज्यानं भरलाय भरलाय त्यालाच की? अजून त्याच्यातले 374 कोटी मिळणं बाकी आहेत, ती सुद्धा कधी झालं? पहिल्यांदा याद्या किती लोकांच्या लागल्या होत्या ग्रामपंचायतीला? गावात शेतकऱ्याची संख्या 800 आणि नावं आलती 10 लोकांची, आलती का नाही? जवा कैलासदादांनी उपोषण केलं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचून दाखवला, प्रत्येक शेतकऱ्यानं जनविमा भरलाय, ज्याला विमा मिळाला नाही त्या प्रत्येकाला विमा मिळाला पाहिजे ही सांगितल्याच्या नंतर 8 शेतकऱ्याची यादी 800 शेतकऱ्यावर गेली आणि 800 शेतकऱ्यामध्ये जे आलेले 200 कोटी रुपये समप्रमाणात वाटून देण्यात आले। ताई, देशाच्या इतिहासामध्ये 374 कोटी रुपये वसूल करा म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, 374 कोटी रुपये वसूल करा। आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीची प्रॉपर्टी अटॅच केली, कंपनीचे खाते काढले, ती सीज केले। आता 374 कोटी वसूल होतेत काय की वाटत असतानाच कंपनी हायकोर्टात गेली, त्याच हायकोर्टात ह्या मिंदे सरकारचा वकील, त्यानं काय सांगायला पाहिजे होतं? जर सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं होतं तर 374 कोटी रुपये कंपनीकडनं वसूल करा आणि शेतकऱ्याला द्या असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्याच्यात हायकोर्टाला काही करता येणार नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं। ती वकील काय म्हणतंय? कंपनीला काय रिलॅक्सेशन द्यायचंय तेवढं द्या, फक्त 150 कोटी भरून घ्या, बाकीचं 374 कोण्याच्या बापानं भरून घ्यायचे? हित पाणी सोडलं। मला वाटतं या सरकारला विचारावं लागल की बाबा रे 374 कोटी वसुली कुणाच्या धोरणामुळे रुकली, त्याचा जाब ह्या शेतकऱ्यांना विचारावं लागल। विचारणार का नाही बाबानो? 222 कोटी रुपये अतिवृष्टीचे अजून जमा झाले नाहीत, हिशोब ठेवा बर का सगळा, त्यांना 50-50 खोके तुम्हाला। बाबानू ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा। आज ह्या ठिकाणी बोलत असताना ताई एवढ्या सभेच्या देखत सुद्धा विचारू शकतो बर का? आपल्याला लावल्याला कुणाचा तरी फोन शिल्लक राहिला का बाबानो? इथले एका बाई माणसानं जर उठून सांगितलं की खासदाराला फोन लावला आणि खासदारानं फोन उचलला नाही किंवा खासदाराचा फोन माघारी आला नाही, आपल्याकडून 1 लाखाचं बक्षीस आहे, हाय का कोण? आणि काम काही बी असू देत, काही बी आपण वचनच दिलंय। लोकसभेच्या प्रचाराला आल्यावर म्हणलो होतो का नव्हतो तुम्हाला की ओम राजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा भाऊ, तुमचा नातू, तुमचा मुलगा समजून मतदान करा, तेवढ्याच अधिकाऱ्यानं काम सांगा, ओम राजे तेवढ्याच अधिकाऱ्यानं करेल, म्हणलो का नाही? माझ्या लक्षात आहे कुठलं का काम असं नाही म्हणित। काल तर एका पट्ट्यानं सांगितलं, ती निघाल तर कुसळून बोडून तयार मळ्याकडं, कोणचं गाव रे ती? दहानोरे, बार्शी तालुक्यातलं गाव आहे दहानोरे। मला व्हॉट्सअपवर मेसेज केला, खासदार उमरेजे का? हाय म्हणलं आपणच। जरा एक अडचण झाली म्हणला, काय झालंय? म्हणला नवीन 12 टायरची गाडी घेऊन पहिली स्ट्रीप आणायला गेलतो, गाडीचं टायर पंक्चर झालंय आणि माझ्या गाडीत जॅकच नाही म्हणला दादा। आता दुसरं कुणाची तर ओळख नाही म्हणला आपली, तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो गाड्या म्हणला। बर काय करू म्हणला आता? म्हणला तेवढा जॅक बघून द्या गाड्या म्हणला मला कुठे। आता जॅक 10 नोरेची लोक होती ओळखीची,
धनराज गोरे म्हणून कार्यकर्ते आपले, त्याला फोन लावला म्हणलं बाबा असा असा एक माणूस अडकलाय त्याला जरा जॅक नेऊन द्यायचा. ती बी विचारात पडलो काय भानगड आहे की म्हणलं. म्हणलं खासदार साहेब ही काय तुमचं काम आहे का म्हणला. म्हटलं अडचण आपल्याकडे आल्यावर काम कोणाचं आहे, तू ती बाकीची विचार करू नको म्हणलं. ज्या खोडक आधी ज्या आणि गाडी बाहेर टायरची आहे बरं का म्हणलं, त्यातून तू ट्रॅक्टरचा ज्या घेऊन जाशील. कार्यकर्ता बी हुशार बिचारवाला पंक्चरवाल्यालाच घेऊन गेला मोटालटच्या मोटालट जॅक. हे जॅक लावला पंक्चर काढलं कार्यकर्ता एक नंबरच्या स्पीडनं खुश. सांगायचा मुद्दा काय आणि आम्ही स्वतः नशिबवान काय समजतो की एवढं साधातलं साधं काम पडल्याच्या नंतर सुद्धा माझा खासदार माझं काम करेल ही विश्वास ताई आम्ही त्याच्या मनात निर्माण केलाय. आम्ही म्हणलं नाही माझं काम आहे का तुझं काम आहे, अडचणीत आहे अडचणीत मदत करणं आपली जबाबदारी आहे आणि ती प्रामाणिकपणे करतोय. राहू दे की नको. आणि ही सगळे विषय सांगत असताना होय कालची किशोरी आवाज लागेल की मल्हार पाटलाला मी ते आता संस्कृतीवर बोलले म्हणून म्हणतो त्याला काय मी आरुतुरु नाही आवाजाऊ बोलतो. परवा जिल्हाधिकारी कार्यालयात काय विषय होता हो, 2022 विमा शेतकऱ्याला वाटायला चालू केलंय कंपनीनं. आता ही तर सरकारची विमा कंपनी आहे केंद्र सरकारची. आम्ही तर नावाजलेलो होतो आम्ही लय खुश होता हो. जमिनीवर सुद्धा चालला नाही गेलो आम्ही थोडा आदर चालला होता. म्हणलं आता सरकारची विमा कंपनी आली आता काय अडचण. काय भानगड केली हो कंपनीनं, एकाच गट नंबर मधले दोन तुकडी सोके भाऊ बांधकरी एकाला एक हेक्टरला 20,000 रुपये हेक्टरी आणि दुसऱ्याला कुणाला 2,000 कुणाला 5,000. आता भावाला 20,000 मिळाले तर ह्याला 2,000 मिळाल्यावर कसं वाटेल. ती गेलाय परेशान होऊन शेतकरी जाजावलाय. अरे म्हणलं ही प्रायव्हेट कंपन्या फसवतात म्हणून ऐकलं होतं, ही तर सरकारचंच निघालं की. ह्या पद्धतीनं कामकाज झालं पण ती श्रेय घेणार ती स्पेशलिस्ट म्हणून मिरवतय ती. तिनं काय केलं, पेपरला बातमी दिली. आता शेतकरी बिचारे कामात आहेत रबीची पेरणी करायला आहेत. कोण अडचणीत आहे कोण कोण जण उघड डोकं उपटीत बसलं ह्याला 2,000 मला ह्याला 20,000 मला कसं काय 2,000. आणि ही काय करतंय त्यांना म्हणतो या कलेक्टर कचेरीवर. गेले बिचारे शेतकरी. आता आमदारानं आम्ही सांगितल्यावर तुम्हाला काय वाटल, चला बाबा आपलं काहीतरी काम मार्गी लागलं. तिथं गत शेतकरी सगळे आणि गंमत अशी की ती शेतकरीच गोष्ट द्यायला लागले, खोके सरकारचा अधिकार असो गद्दार सरकारचा अधिकार असो हे न बोलविलेली. म्हणलं ही तर लय मोठी ती म्हणते ती की काय टाकून. आता ही तर नको असंसदीय नको कळालं कळणार मला माहित. तिथं ती गोंधळ चालू. त्याच्यातला एक शेतकरी दोघं जण काय म्हणले, आज तक्रार निवारण समितीची बैठक आहे. हे बघा स्पेशलिस्ट आमदार कसा आलाय, आपला खासदार कुठाय, आपला आमदार कुठाय आमच्या दोघाला मला कळलंच पडलं. मग आपली आटे हल्ली. मी कलेक्टरला फोन लावला म्हणलं बैठक आहे का, ती म्हणला त्या अधिकाऱ्याची बैठक आहे. मग शेतकऱ्याला कशाला बोलवलंय म्हणलं तुम्ही, नाही म्हणले बाबा आपण शेतकऱ्याला बोलवलं नाही म्हणले.
म्हणलं त्या दीडशाण्यानं बोलवलंय की म्हणलं ती मला माहित नाही म्हणले. गेलो मी शेतकऱ्याला भेटलो, काहीच कारण नव्हतं बोलवायचं, काहीच कारण नव्हतं. आणि दुसरं काय सांगतंय, विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडं प्रशासनाकडं अर्ज करा आणि त्यांच्याकडून तुमच्या पंचनाम्याच्या कॉप्या घ्या. मी प्रशासनाला विचारलं तुमच्याकडे आहेत का पंचनाम्याच्या कॉप्या, नाही म्हणले आपल्याकडं. मग तुमच्याकडे नाही तर शेतकऱ्यांना अर्ज केल्यावर कुणाचं कोणून द्या, तुमच्या बापाकडून देणार का? उगा कागद काळी करायला लावायची, ती आधीच परेशान आहे 2000 मिळाले म्हणून, त्याला सांगायचं ह्याला अर्ज करा. ती जाणार आपलं 200 रुपये खर्चिनार, पुन्हा कुठलं तरी ऑफिस हुडकिनार, त्याला अर्ज देणार. म्हणजे शेतकऱ्याची बरं खरंच असेल तर करायला आपल्याला नाही, पण खोटं कशामुळं? फक्त कशासाठी बाबानो? मी तुमच्यासाठी काहीतरी करायलोय दाखवायसाठी. बरं मी गेलो शेतकऱ्याला बोललो, मी जिल्हाधिकाऱ्याला बोलायलो होतो. आता जिल्हाधिकाऱ्याला बोलायला होतो, जिल्हाधिकारी सुद्धा काय म्हणले, हे मी नाही बोललो म्हणले कुणाला शेतकऱ्याला. म्हणलं आम्हाला का बोलवलं नाही? म्हणले दादा ही लोक कुणालाच बोलवलं नाही म्हणले, खासदाराला बी ना आमदाराला बी नाही. म्हणलं पण ही आलंय ही बसलंय ना आम्हाला म्हणायली की लोक तुम्ही कसं काय नाही म्हणून आलोय म्हणलं मी. आता मीन ती बोलत होतो, आता ही लागलं उघड पडायला पलीकडे बसलेलं. मग ती उघड पडायला लागलं की त्याचा जीव धाकधूक धाकधूक धाकधूक. मी सगळा पिक्चरच उघडा करून दाखवायलो ना. येसोला उभा केलंय म्हणलं, हाय का तुझ्याकडे पंचनाम्याची कॉपी? नाही बाबा म्हणला. मग त्याला काय राहावं ना? ती मला काय म्हणलं तुम्ही ऐकलं? ए सुरुवात कुणी केली? आता मी बोललेलं त्याला टोचलं, ती टोचल्यावर ती वकलं, त्यानं वकलं की मी ठोकलं. काय चूक आहे बाबा आपली, काय चूक काय आपली? कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाची हत्या झाल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही, काय संबंध होता बोलायचा बाबा? बोलत नाही मी. ती ठोकल्यावर त्याच्या पोराला किती राग आला बघितलं का तुम्ही? किती राग आला? फक्त काय म्हणलं, तुझी अवकात आणि तुझा संस्कार काय माहित आहे, एवढ्याच दोन गोष्टी बोललो. किती राग आला मल्हार पाटलाला? रात्री 12 काही ऐकला व्हिडिओ करून काय काय बोलला ऐकलं तुम्ही? अरे मल्हार पाटील, तुला जर निसतं 2 शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतय? तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला? काय वेदना असतील माझ्या, काय भावना असतील माझ्या? मला काहीच वाटत नसेल? मला त्याला विचारायचंय की बापाला 2 गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतय, त्याच वेळेस 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती 1, माझ्या आजीला काय वाटत असेल, माझ्या आजोबाला काय वाटत असेल? अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं, त्याच्यापेक्षा बारके होता, काय वाटत असेल आम्हाला, काय भावना असेल आमची? मला काय वाटत असेल, माझ्या भावाला काय वाटत असेल, माझ्या आईला काय वाटत असेल, माझ्या बहिणीला काय वाटत असेल? मला त्याला विचारायचंय. समत काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेकरं तर अक्षरशः बारकी पाळण्यात, ती लेकरू त्याच्या आईला विचारायचं की मा बाबा ड्युटी से कब आएंगे, त्याची आई काळजावर दगड ठेवून सांगायची येते 4 दिवसातून. काय वाटत असेल त्या समत्काजीच्या लेकराला? अरे ह्याचा बी विचार करा ना, इतक्या नालायक औलादी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही, आणि तुम्हाला 2 शब्दानं एवढं त्रास व्हायला, 2 शब्द तुम्हाला टोचायलेत. त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांगा ना. मी मला सांगा, संस्कार कुणाचे चांगले? ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला संपवलंय, बाबानो मी वाईट कृत्य केलं नाही, राजकारणासाठी संपवलं ना, तुझं राजकारण ह्या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, शपथ घेऊन बाहेर पडलोय. आणि त्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं
ती शपथ पूर्ण करायचं काम मी करतोय. कुणाला चूक वाटत असेल, कुणाला बरोबर वाटत असेल, आणि बाबांनो प्रामाणिकपणे करतोय, इमानदारीने करतोय. दिवसातला 24 तास त्या 24 तास वेळ तुमच्यासाठी देतोय. तुमच्या प्रत्येक बारकातला बारका प्रश्न, मोठ्यातला मोठा प्रश्न मी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीही आयुष्यात अपयश येत ही माझी भावना आहे. विषय असंख्य आहेत, बरेच आहेत, पण आता ताईंचं सुद्धा संभाषण आपल्या सगळ्याला ऐकायचंय. मला आपल्या सगळ्याला एवढीच विनंती करायची आहे बाबांनो, की तुमच्या सगळ्याच्या जीवावर आम्ही खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे आहेत. तुमचा आशीर्वाद हा निश्चितपणे आमच्या पाठीशी राहणार आहेत, आणि इमानदारीनं केलेलं काम तुमच्यासाठी कधीही वायाला जाणार नाही हा विश्वास या ठिकाणी आमच्या मनात आहे. त्या विश्वासाच्या शिदोरीवरच आम्ही पुढे जातोय. आम्हाला खात्री आहे तुमची साथ आणि सोबत निश्चितपणे आमच्या पाठीशी राहील. फार काही बोलत नाही, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकही गाडी न देता एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आमचं दोन शब्द शांत चित्तानं ऐकून घेतले, त्याच्याबद्दल आपले आभार म्हणून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24